सर्व विद्यार्थ्यांचे व्यवसाय प्रशासन पेपर वन यामध्ये हार्दिक स्वागत या अगोदर आपण आपल्या पहिल्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे व्यवसाय प्रशासनाची ओळख आणि परिचय यामध्ये आपण व्यवसाय म्हणजे काय व्यवसायाची व्याख्या व्यवसायाची वैशिष्ट्ये व्यवसायाची व्याप्ती हा भाग पाहिलेला आहे आणि व्यवसायाच्या व्याप्तीमध्ये उद्योग आणि वाणिज्य या दोन संकल्पना येतात उद्योगामध्ये प्राथमिक उद्योग आणि दुय्यम उद्योग या दोन संकल्पनाचा समावेश होतो तर वाणिज्यामध्ये व्यापार आणि व्यापाराला मदत करणाऱ्या इतर अनुषंगिक सेवा साधने यांचा समावेश होतो हा भाग आपण यापूर्वी पाहिलेला आहे आज आपण पुढील भागाला सुरुवात करूया आजचा आपला भाग आहे आज आपला टॉपिक आहे तो म्हणजे व्यवसायाचे आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून उद्देश हा जुन्या मध्ये हा भाग नव्हता तो तुम्हाला आताच्या नवीन मध्ये आलेला आहे आणि आज आपण तो पाहणार आहोत व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे व्यवसायाशी रिलेटेड आपण हा भाग आता घेत आहोत तर व्यवसायाचे आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून उद्देश म्हणजे त्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस इकॉनॉमिक अँड सोशल परस्पेक्टिव्ह असं त्याला आपण म्हटलं जातं आता यामध्ये काय आहे तर व्यवसाय करीत असताना दोन प्रकारचे उद्देश समोर ठेवून त्याला व्यवसाय करावा लागतो पहिला असतो तो म्हणजे आर्थिक जो त्याचा नफ्याशी रिलेटेड असतो कारण कोणताही व्यवसाय सुरू करीत असताना नफा मिळवणे या उद्देशाने सुरू झालेला असतो कोणत्याही व्यवसायाला आपल्याला तोटा व्हावा असे कधीच वाटणार नाही आपल्या व्यवसायाचा नफा व्हावा आपल्या व्यवसायाचा वाढ आणि विकास व्हावा याच उद्देशाने कोणत्याही व्यवसायाची स्थापना झालेली असते आणि त्यालाच आर्थिक उद्देश असे म्हटले जाते आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सामाजिक उद्देश आताच आपण सिलॉंगमध्ये आठवत असेल तुम्हाला तर व्यवसायाची सामाजिक जबाबदारी हा नवीन दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये आलेला अतिशय महत्वाचा भाग पाहिलेला होता त्यामध्ये व्यवसाय हा समाजाचा एक घटक आहे आणि समाजासाठी त्याने काहीतरी केलं पाहिजे या सामाजिक दृष्टिकोनातून व्यवसायाने आपलं कार्य केलं पाहिजे हा एक नवीन उद्देश आता समोर आलेला आहे आणि तोही आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर आपण सुरुवातीला पाहूया व्यवसायाचे आर्थिक उद्देश व्यवसायाचे आर्थिक उद्देश म्हणजे काय तर व्यवसायाचा पैशाशी भांडवलाशी आणि नफ्याशी रिलेटेड किंवा संबंधित ज्या गोष्टी असतात त्याला व्यवसायाचे आर्थिक उद्देश असे म्हटले जाते आता हे व्यवसायाचे आर्थिक उद्देश कोणते आहेत ते आपण पाहूया मी आताच म्हटल्याप्रमाणे की कोणत्याही व्यवसायाचा पहिला उद्देश जर कोणता असेल तो म्हणजे व्यवसाय वाढ आणि वृद्धीसाठी नफा कमविणे कारण नफाशिवाय व्यवसाय ही संकल्पनाच अस्तित्वात येऊ शकत नाही आणि म्हणून नफा कशासाठी मिळवायचा तर व्यवसायाची वाढ आणि वृद्धी करण्यासाठी कारण व्यवसाय जैसे थे राहणं हे केव्हाही चुकीचंच आहे सातत्याने त्यामध्ये वाढ होणं विकास होणं किंवा वृद्धी होणं हे त्यामध्ये फार अपेक्षित आहे आणि म्हणून व्यवसायाची वाढ वृद्धी आणि विकास ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि म्हणून नफा मिळवण्याचा उद्देश जर पहिला कोणता असेल तर तो, तो व्यवसायाची वाढ आणि वृद्धी करणे हा आहे आणि तो आर्थिक उद्देशामध्ये त्याचा समावेश होतो त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे दुसरा आर्थिक उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्यवस्थापनातून नवीन भांडवल उभारणी करणे आता व्यवस्थापन आपण जो काय आता पुढे आपल्याला टीवायला गेल्यानंतर सेपरेट विषय आहे जो आपला थर्ड जो आपल्याला टिवायला गेल्यानंतर आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशनचा जो थर्ड पेपर येणार आहे तिसरा पेपर येणार आहे त्यामध्ये हा भाग अगदी पूर्णपणे आपल्याला एक सेमिस्टर अभ्यासायचा आहे पूर्ण सेमिस्टर आपल्याला फक्त भांडवल या शब्दावरती आपण पाहणार आहोत तर व्यवस्थापनामध्ये जे फायनान्स डिपार्टमेंट असते त्या फायनान्स डिपार्टमेंटला त्याला वित्त विभाग असं म्हणतात तर या वित्त विभागाने भांडवल उभारणी करण्याचे नवीन मार्ग शोधणे अपेक्षित असते कारण भांडवलाशिवाय व्यवसाय अस्तित्वातच येऊ शकत नाही व्यवसाय पहिल्यांदा भांडवलाचा विचार करावा लागतो आपण शिलामध्ये कंपनी स्थापनेच्या अवस्था पाहणार आहोत त्यामध्ये तिसरी अवस्था ही भांडवल उभारणे अवस्था आहे पहिली प्रवर्तन अवस्था आहे दुसरी नोंदणी अवस्था आहे आणि प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था झाली की तिसरी अवस्था भांडवल उभारणीची असते आणि या भांडवल उभारण्या अवस्थेमध्ये कंपनीला भविष्यात लागणारे भांडवल कसे मिळवता येईल याचा विचार करावा लागतो इथे सुद्धा तोच भाग आलेला आहे की व्यवस्थापनातून नवीन भांडवल उभारणे करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधणे त्यानंतर तिसरा जो आर्थिक उद्देश आहे तो म्हणजे व्यवसायातून संपत्तीत वाढ करणे ॲसेट्स आपल्या ज्या बॅलन्सशीटला अकाउंटच्या भाषेमध्ये बॅलन्सशीटला ऍसेट साईट असतात त्यामध्ये फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेट तर ह्या ॲसेटमध्ये सातत्याने वाढ झाली पाहिजे कारण ज्यावेळेला कुठल्याही कंपनीचा बॅलन्सशीट हा प्रसारित केला जातो किंवा जा प्रसिद्ध केला जातो त्यावेळेला जा कोणतीही व्यक्ती सभासद असेल किंवा इतर स्पर्धक असेल किंवा कोणीही असेल तर पहिल्यांदा त्या कंपनीचा बॅलन्सशीट पाहताना त्या कंपनीच्या ॲसेट किती आहेत मालमत्ता किती आहेत हे पाहिले जाते ज्या कंपनीकडे मालमत्ता चांगल्या असतात ती कंपनी कधीही आर्थिक अडचणीत येत नाही आणि म्हणून व्यवसायाने आपल्या संपत्तीमध्ये सातत्याने वाढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा तिसरा उद्देश आर्थिक उद्देशामध्ये येतो त्यानंतर आहे व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मनुष्यबळाला गुंतवणूक गुंतवणूकदारांना तसेच वित्त पुरवठा करणाऱ्यांना योग्य मोबदला हो देणे आता यामध्ये व्यवसायाचा संबंध केवळ स्वतःपुरताच नसतो तर इतर अनेक घटकाशी त्याचा संबंध येत असतो त्यामध्ये मनुष्यबळ मनुष्यबळ म्हणजे व्यवसायातील असणारे कामगार अधिकारी वर्ग त्याला मनुष्यबळ किंवा याच्यावर असं म्हणजे ह्युमॅन रिसोर्स असं म्हटलं जातं आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या भाषेत तर हा जो ह्युमॅन रिसोर्स आहे मनुष्य मनुष्यबळ आहे त्यामध्ये कोणाचा समावेश होतो तर कर्मचारी आणि अधिकारी वर्ग मानवी संपत्ती सर्व तर या मनुष्यबळाचा तसेच गुंतवणूकदार गुंतवणूकदार म्हणजे कोण तर ज्यांनी कंपनीला भांडवल पुरवलेलं आहे म्हणजेच जे कंपनीच्या भागांची खरेदी करतात जे कंपनीच्या कर्जरोख्यांची खरेदी करतात आणि व्यवसायाला पतपुरवठा करतात अशा गुंतवणूकदारांना तसेच वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांना म्हणजे भांड भाग भाग भांडवल हे आपण जनतेतून गोळा करू शकतो भागांची विक्री करून आपण भांडवल गोळा करू शकतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर भांडवलाची गरज भासलीच तर आपल्याला कर्ज घ्यावे लागते मग या कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था असे म्हटले जाते तर या तीनही घटकाचा संबंध हा कोणत्याही व्यवसायाशी येत असतो पहिला जो संबंध आहे मनुष्यबळाचा म्हणजे कामगार वर्ग आणि अधिकारी वर्ग यांचा मोबदला काय असेल तर वेतन किंवा मजुरी या व्यक्तींना किंवा या मनुष्यबळाला किंवा या ह्युमन रिसोर्सला त्यांचा मोबदला म्हणजे त्यांचं वेतन त्यांची मजुरी ही वेळच्या वेळी देणे नाहीतर ज्याला आपण औद्योगिक कलह निर्माण होतो औद्योगिक कलह म्हणजे काय तर संप मोर्चे टाळेबंदी अशा प्रकारचे औद्योगिक कलह निर्माण होतात तर हे कलह निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर जे मनुष्यबळ आहे जे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहे त्यांना योग्य प्रकारे त्यांचा वेतन रूपी मजुरी रूपी मोबदला देणं हे या व्यवसायाचं आर्थिक उद्दिष्ट आहे तसेच गुंतवणूकदार गुंतवणूकदार म्हणजे ज्यांनी भागांची खरेदी केलेली आहे कर्जरोख्यांची खरेदी केलेली आहे ते गुंतवणूकदार आता सामान्य भागाने आग्रहक्क भागा असतात त्यांना लाभांश मिळतो भागांवरती लाभांश मिळतो आणि कर्जरोख्यांवरती व्याज मिळते भागांवरती लाभांश म्हणजे डिव्हिडंड आणि कर्जावरती व्याज म्हणजे इंटरेस्ट मिळत असतो तर हा त्यांचा मोबदला असतो ज्यावेळेला कंपनीला नफा होईल त्यावेळेला सभासदांना किंवा मा जे मालकी हक्क मा जे सामान्य भागधारक आहेत अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना त्यांच्या भागावरती लाभांश दिलाच गेला पाहिजे आणि जे कर्ज रोखेधारक आहे ज्यांनी कर्ज कर्जरोखे खरेदी करून कंपनीला भांडवल पुरवठा केलेला आहे त्यांना दर सहा महिन्याने व्याज दिले पाहिजे ज्यावेळेला परतफेड असेल त्यावेळेला ते त्याची परतफेड केली पाहिजे आणि तिसरा घटक जो आहे तो म्हणजे वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था तर वित्तीय पुरवठा म्हणजे ज्या कर्ज पुरवठा करतात बँका असतील पतपुरवठा करणाऱ्या संस्था असतील आय डी बी आय असेल आय सी सी आय असेल एसबीआय असेल ह्या ज्या पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत व्यवसाया एस एफ सी असेल स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन एन एफ सी असेल नॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन तर ह्या संस्था ज्या आहेत त्या सर्व पतपुर व्यवसायाला पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर या पतपुरवठा करणाऱ्या संस्थांना त्यांचा योग्य वेळी व्याज देणं आणि योग्य वेळ आली की त्याची परतफेड करणं हे या व्यवसायाच्या आर्थिक उद्देशामध्ये असलेले दिसून येते तर आर्थिक उद्देशामध्ये आपण चार भाग पाहिलेले आहेत ते म्हणजे व्यवसाय पहिला आर्थिक उद्देश आहे की व्यवसाय आणि वाढ आणि वृद्धीसाठी नफा मिळवणे दुसरा आहे भांडवल उभारणी करणे तिसरा आहे व्यवसायाच्या संपत्तीत वाढ करणे आणि चौथा आहे व्यवसायावर अवलंबून असणारे मनुष्यबळ म्हणजे कामगार अधिकारी वर्ग गुंतवणूकदार म्हणजे भागधारक आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजे बँका यांना त्यांचा मोबदला योग्य वेळी देणे हे आर्थिक उद्देशांमध्ये येते त्यानंतर आपण पाहूया व्यवसायाचे सामाजिक उद्देश व्यवसायाचे सामाजिक उद्देश म्हणजे काय सोशल ऑब्जेक्टिव्ह असं त्याला म्हटलेलं आहे तर व्यवसाय हा समाजाचा घटक आहे समाजाचा तो देणं लागतो कारण तो समाजातून नफा मिळवतो आणि त्या नफ्यावरतीच त्याच्या व्यवसायाची वाढ आणि विकास होत असते आणि म्हणून समाजासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे कोणतीही गोष्ट करताना समाजाचा विचार केला पाहिजे नैतिक मूल्यांचा त्याने स्वीकार केला पाहिजे आपल्या ग्राहकांची आपल्या कामगारांची मिळवणूक होणार नाही याची त्याने दक्षता घेतली पाहिजे याचा संबंध हा व्यवसायाच्या सामाजिक उद्देशामध्ये येतो तर आता आपण पाहूया व्या, असे व्यवसायाचे सामाजिक उद्देश कोणते आहेत ते पहिला जो आहे तो म्हणजे व्यवसाय उद्योगातून रोजगार निर्मिती करणे आता आपण कोविड विद्यार्थ्यांटीनच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनुभव घेत आहोत या लॉकडाऊनमुळे कितीतरी लोकांचे रोजगार हे हातातून गेलेले आहेत अनेक उद्योगांनी आपली कामगार कपात का केलेली आहे असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलेला आहे आणि त्यामुळे अनेक व्यक्ती आज रोजगारेतून या मुक्त करण्यात आलेले आहेत आणि त्याच्याशी संकटाशी सामना करीत आहेत तर कुठलाही व्यवसाय ज्यावेळेला नवीन सुरू होतो त्यावेळेला त्याच्यातून रोजगार निर्मिती होते जे पात्र असणाऱ्या लोकांना त्यामध्ये काम मिळत असते आणि त्याच्यातून समाजाचाही विकास होत असतो आज हे आलेलं आर्थिक संकट आपण पाहिल्यानंतर लक्षामध्ये येईल की जर हातातून रोजगार गेला तर केवढं मोठं संकट हे समाजावरती येऊ शकते आज अनेक कुटुंबे या रोजगार हातातून गेल्यामुळे अन्न आपल्या आर्थिक आणि कौटुंबिक संकटाशी लढा देत आहेत आणि मग अशा प्रकारे कोणताही व्यवसाय ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला त्या व्यवसायातून काही ना काही स्वरूपाचे रोजगार निर्मिती होत असते तर ही रोजगार निर्मिती जास्तीत जास्त कशी होईल लोकांना आपल्या व्यवसायातून रोजगार कशा प्रकारे निर्माण होईल की जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ मिळू शकेल याचा विचार हा व्यवसायाने सामाजिक दृष्टिकोनातून केला पाहिजे म्हणजेच आपल्या व्यवसायातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसरा जो आहे तो म्हणजे दुसरा सामाजिक उद्देश काय आहे तर व्यवसाय उद्योगातून कर्मचारी मनुष्यबळ आणि प्रशिक्षण देणे व क्रयशक्ती वाढविणे या गोष्टी केल्या पाहिजेत आता व्यवसाय उद्योगातले जे मनुष्यबळ आहे म्हणजे कर्मचारी मनुष्यबळ आहे त्यांना हवं असणारं प्रशिक्षण देणं आणि त्यांची क्रयशक्ती म्हणजे खरेदी शक्ती वाढवणं काम करण्याची शक्ती वाढवणं हा सामाजिक उद्देश येतो तर कोणताही व्यवसायातील जो कर्मचारी वर्ग आहे मनुष्यबळ आहे त्याला प्रशिक्षण देऊन कामासाठी योग्य करणं आता आपण नेहमी ज्या वेळेला पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज वाचतो जाहिराती वाचतो त्यामध्ये नेहमी लिहिलेलं असतं पा कधी तुम्ही कुठलीही ऍडव्हर्टाईज पहा त्यामध्ये लिहिलेलं असतं अनुभवी लोकांना प्राधान्य दिले जाईल अरे अनुभवी लोकांना प्राधान्य दिले जाईल पण अगोदर कोणीतरी अनुभव देणं गरजेचं असते आणि मग अनुभव केव्हा मिळेल जर तुम्ही त्यांना जॉब दिला जर तुम्ही त्यांना काम दिले तर त्यांना अनुभव मिळेल आणि मग त्यासाठी काही वेळा की तुम्हाला अनुभव नाही मग तुम्हाला प्रशिक्षण नाही म्हणून बऱ्याच वेळा काही कंपन्या कर्मचाऱ्यांना काम देत नाहीत किंवा व्यक्तींना काम देत नाहीत आणि म्हणून प्रत्येक वेळेला असा विचार करणं चुकीचं आहे अगोदर तुम्ही कामावर घ्या त्यांना प्रशिक्षण द्या ते शिकतील घेतल्याशिवाय आणि त्यांना शिकवल्याशिवाय ते काम कसे करणार आणि म्हणून आपल्या घेतलेल्या कर्मचाऱ्याला पहिल्यांदा प्रशिक्षित करणं हे सगळ्यात महत्वाचं काम या सामाजिक उद्देशातून व्यवसायाने केले पाहिजे त्याचबरोबर त्यांची क्रयशक्ती क्रयशक्ती म्हणजे खरेदी शक्ती त्याचबरोबर काम करण्याची शक्ती ही वाढवण्याचं काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे क्रयशक्ती वाढवणं म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं वेतन देणं या ठिकाणी अपेक्षित आहे तिसरा सामाजिक उद्देश आहे तो म्हणजे मनुष्यबळासाठी तसेच व्यवसाय संबंधी व्यक्तींशी सलोख्यांचे संबंध निर्माण करणे हा फार महत्वाचा असा सामाजिक उद्देश आहे कारण कुठलाही कामगार वर्ग हा शेवटी समाजातूनच आलेला असतो ज्यावेळेला एखादा कामगार वगैरे हो हा समाजातून आलेला असतो त्यावेळेला त्याच त्याच्या मागे कौटुंबिक वातावरण असते ही माझी संस्था आहे मी ह्या संस्थेचा कर्मचारी आहे अशा प्रकारची कौटुंबिक भावना कर्मचाऱ्याच्या मनामध्ये निर्माण करणं हे फार गरजेचं असतं आताच आपण पाहतो की कोविड नाईन्टीनच्या ह्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी आपले स्टेटस ठापसात कॉलेजला आम्ही मिस करीत आहोत हे माझं कॉलेज आहे आता हे माझं कॉलेज आहे ही जी भावना आपल्या मनामध्ये येते अगदी तशीच भावना या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये व्यवसायाविषयी निर्माण झाले पाहिजे कारण हा माझा व्यवसाय आहे मी या व्यवसायाचा कर्मचारी आहे आणि म्हणून मी व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे कारण कोणत्याही व्या कर्मचाऱ्याला जर ही, ही कंपनी माझी आहे असं वाटलं तरच तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि म्हणून व्यवस्थापनाने कर्म कंपनीतील आणि कंपनी बाहेरील सर्व व्यक्तींशी सलोख्याचे संबंध निर्माण करणे हे गरजेचं आहे हे आपल्याला या सामाजिक उद्देशामध्ये दिसून येते आणि चौथा आणि शेवटचा जो उद्देश आहे तो म्हणजे व्यवसाय व उद्योगामध्ये विविध वस्तूंचा व सेवांचा लाभ लोकांना पुरवणे हा भाग फार महत्वाचा आहे मी सांगितल्याप्रमाणे की कोणताही व्यवसाय हा समाजामध्येच वस्तूंचा पुरवठा करत असतो किंवा वस्तूंची विक्री करीत असतो आणि त्याच्यातून नफा मिळवित असतो आणि म्हणून समाजामध्ये ज्यावेळेला तो आपल्या वस्तूंची विक्री करतो त्यावेळेला समाजातील आपलं जे उत्पादन आहे किंवा आपली जी सेवा आहे ती समाजाला घातक असणार नाही ती समाजाला योग्य दरात आणि योग्य किमतीत उपलब्ध होईल त्याच्यापासून समाजाला लाभ होईल अशा प्रकारचा आपली सेवा किंवा वस्तूचं चा उत्पादन जर व्यवसायाने समाजामध्ये आणलं तर समाजालाही त्या व्यवसायाविषयी आदर वाटतो आज आपण पाहतो की टाटा बिर्ला बजाज किर्लोस्कर रिलायन्स या कंपन्यांविषयी लोकांना आदराचं स्थान आहे कारण या सर्व कंपन्यांनी समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीने कार्य केलेलं आहे क्वालिटी मेंटेन करणं हे सुद्धा एक प्रकारे समा सामाजिक उद्देशच असतो आणि या सर्व कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचा दर्जा हा चांगल्या प्रकारे दाखला आहे त्याचबरोबर आपलं उत्पादन हे शेवटाच्या अगदी लहानातल्या लहान घटकांपर्यंत स्वस्त आणि कमी किमतीमध्ये आणि दर्जेदार उत्पादन कसं पोहचेल याचा विचार केलेला दिसून येतो आणि म्हणून व्यवसाय किंवा उद्योगाने विविध वस्तूंचा आणि सेवांचा लाभ सर्वसामान्य लोकांना देताना त्यांची फसवणूक होणार नाही त्यां त्यामध्ये त्यांचे भेसळ होणार नाही किमती जास्त असणार नाहीत त्या माफक असतील त्या सर्वांना परवडतील अशा असतील अशा पद्धतीने जर आपलं उत्पादन आणि सेवा ह्या जर समाजामध्ये आणल्या तर नक्कीच त्या व्यवसायाविषयी समाजाला सुद्धा आदर वाटतो तर विद्यार्थ्यांनो या सामाजिक उद्देशामध्ये सुद्धा आपण चार उद्देश पाहिले पहिला उद्देश की कुठल्याही व्यवसायाने आपल्या उद्योगातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती केली पाहिजे त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांची क्रयशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसेच मनुष्यबळासाठी व्यवसायाशी व्यक्तीशी किंवा व्यवसायाचा ज्या ज्या व्यक्तीशी संबंध येईल त्यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले पाहिजेत की ज्याच्यामुळे व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचा संप मोर्चे टाळेबंदी अशा प्रकारचे औद्योगिक कलह हो, निर्माण होणार नाहीत आणि त्या शेवटचा जो आपण पाहिला तो म्हणजे व्यवसाय उद्योगांमध्ये समाजाला वस्तू आणि सेवांचा लाभ हा योग्य दर्जेदार आणि माफक किमतीमध्ये झाला पाहिजे तर धन्यवाद आजचे व्याख्यान शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू